केएलएस संचलित गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या वतीने मंगळवारी अर्थसंकल्पावर आधारित कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना अर्थशास्त्राचे अभ्यासक माजी प्राचार्य डॉक्टर ए बी कालकुंद्रीकर यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वच क्षेत्रांना न्याय देत अर्थसंकल्प सादर केला. सध्याच्या आर्थिक परिस्थितीला समरस असा हा अर्थसंकल्प असून आर्थिक बाबींमध्ये पारदर्शकता आणण्याचा हा एक प्रयत्न होता. तसेच यातून येत्या काळात मोठी डिजिटल क्रांती घडेल असे प्रतिपादन त्यांनी केले. बजेट इज अन इम्पॉर्टंट फिस्कल इन्स्ट्रुमेंट विच गिव्ज डिटेल्ड इन्फॉर्मेशन अबाउट एक्सपेक्टेड इन्कम अँड अँटिसिपेटेड एक्सपेंडिचर ड्यूरिंग द फोर्थकमिंग फायनान्शियल इयर. इट इज लाईक अ स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स ऑफ द गव्हर्नमेंट of India, which has revenue account and also a capital account. Earlier, budgets were presented with limited objectives. There were issues of finance alone. Only balancing of expenditure and income was the exercise without giving much long speech. But over the period, particularly since 1980s and 91, when the reforms process started in our country, budget as an instrument of development acquired a lot of significance. It is beyond income and expenditure. Objectives were set in the budget, every budget, and structural reforms were carried out, and also we tried to achieve some goals through the process of development. These objectives were employment generation, controlling inflation, economic growth, economic stability, price stability. So with different objectives, now the budgets are prepared as per the needs of the economy. The present budget, that is 2019 and 2020, was presented to the parliament by first woman full-time finance minister. यावेळी व्यासपीठावर सी ए कृष्णा केळकर, प्राचार्य एच एच वीरापूर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.